या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप तसेच नवोदय स्वतः सैनिकी स्कूलसाठी उपयुक्त असलेला घटक परिमिती आणि क्षेत्रफळ हा आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन घेतो. या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 83 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तसाच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती मला मॅसेज करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या ग्रुपची लिंक देईन. मॅसेजमध्ये तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या, त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देईन. चला परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजची तासिका आहे आपली परिमिती आणि क्षेत्रफळ या घटकावरील संभाव्य प्रश्न. तर चला त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे आजच्या तासिकेतील अभ्यासूया आपण. पहिला प्रश्न आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ, एका चौरसाचे क्षेत्रफळ 32 चौरस सेमी आहे. त्या चौरसाच्या क्षेत्रफळा एवढे क्षेत्रफळ असलेल्या आयताची रुंदी 4 सेमी असल्यास लांबी किती? पहा काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, एका चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्र किती आहे? चौरसाचे क्षेत्रफळ 32. मग एक एवढ्याच क्षेत्रफळाचा एक आयत आहे, एवढ्याच क्षेत्रफळाचा एक काय आहे, हा एक चौरस आहे, याचे क्षेत्रफळ किती आहे? 32 चौ सेमी. आणि एवढ्याच ह्याचा काय आहे, एक आयत आहे क्षेत्रफळाचा, ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 32 चौ सेमी. मग आपल्याला काय दिलेलं आहे, चौरसाचे क्षेत्रफळ 32, त्या चौरसाच्या क्षेत्रफळा एवढे क्षेत्रफळ असलेल्या आयताची रुंदी, ह्याची रुंदी 4 सेमी दिली असल्यास त्याची लांबी काढायची आपल्याला. प्रश्न काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे. तर पहा आपल्याला काय करावं लागेल, आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आपलं, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. मग आता किमती ठेवा ह्याच्यामध्ये, काय किमती ठेवा, तर मग आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती दिलेलं आहे आयताचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ हे चौरसा एवढे, चौरसाच्या क्षेत्रफळा एवढी आहे, बरोबर आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, 32, मग आयताचे किती झालं, 32 बरोबर. लांबी काढायची आपल्याला, लांबी दिलेली नाही, लांबी गुणिले रुंदी किती दिली आहे, 4 सेंटीमीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे, लांबी काढायची आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, आता जे काढायचं आहे आपल्याला ते इकडे ठेवा, हे लांबी काढायची इकडे ठेवलं, हे 4 जे इथं गुणिले आहे ते इकडे आल्याच्या नंतर काय होईल, भागिले होईल. म्हणजे 32 भागिले काय होईल, हे 4. तर 4 भाग घाला, 4 × 4 = 32. मग आयताची लांबी काय आली, त्या आयताची लांबी बरोबर 8 सेमी, कारण की क्षेत्रफळ हे 4 सेमी दिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर काय आलं, आयताची लांबी बरोबर 8 सेमी. आलं का लक्षात, काय अवघड आहे या प्रश्नामध्ये, काहीच अवघड नाही. चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चला बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत, छान. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, 60 मीटर × 40 मीटर हॉलला टाइल्स बसवण्यासाठी 2 चौरस सेमी आकाराच्या किती फरशा लागतील? आपल्याला विद्यार्थी मित्रांनो फरशांची संख्या काढायची, काय काढायची आपल्याला, फरशांची संख्या काढायची. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, एका हॉलचं
क्षेत्रफळ दिलेलं आहे किंवा त्याची माप दिलेली आहेत. काय दिलेले आहेत? हॉलची माप 60 मीटर गुणिले 40 मीटर. त्या टाईल्सचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 2 चौरस मीटर. आकाराच्या किती फरशा लागतील? मग फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. मग हॉलचे क्षेत्रफळ काय? त्याचे माप काय दिले? 60 गुणिले 40. दोन्ही एकाच एककात आहेत का? बघा, हॉलचे माप आणि फरशीचे माप एकाच एककात आहेत का? आहेत. हॉलचे जे माप आहे ते मीटर मध्येच आहे आणि फरशीचं जे क्षेत्रफळ आहे ते पण मीटर मध्येच दिलेलं आहे. फरशीचं पण. मग किती आहे फरशीचं? इथं क्षेत्रफळ दिलेलं आहे 2 चौरस मीटर. मग आता या 2 ने भाग जाते का? जाते. बे एक बे, बे दुनी 4 0. काय राहिलं? 60 गुणिले 20. गुणाकार करा. 6 दुनी 12 आणि 60 चा 1 0 आणि 20 चा 1 0 किती झाले? 1200. फरशांची संख्या बरोबर 1200. फरशांची संख्या किती आली? 1200. चला, बरेच विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. छान. मोरे, पाटील, बर्मदे, वीर, समर, टारपे. चला, ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा विद्यार्थी मित्रांनो, परिमिती क्षेत्रफळ हा घटक आहे, खूप अवघड नाही, खूप सोपा आहे. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आणि 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ यातील फरक किती? पहा, 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आणि 8 सेमी बाजू असलेल्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळातील आपल्याला काय काढायचंय? फरक काढायचे. अगोदर काय करू आपण? 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढू. त्याच्यानंतर 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढू. मग 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 4 बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 4 चा वर्ग. किती आलं? 16 चौरस सेमी. कारण की बाजू सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. आलं लक्षात? त्यानंतर 8 सेमी बाजू असलेलं चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 8 चा वर्ग. 8×8=64 चौरस सेमी. मग आता आपल्याला इथं आपण 4 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौरस सेमी आणि 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 64 सेमी हे दोन्ही आपल्याला क्षेत्रफळ मिळालेले. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले? यातील फरक किती? मग फरक बरोबर 64 वजा 16. वजा बाकी करा. 4 मधून 6 जातात का? नाही. इथला हाचा इकडे घ्या 14. 14 मधून 6 गेले, किती राहिले? 8 राहिले. 14 मधून 6 गेले, 8 राहिले. इथे राहिले 5. 5 मधून 1 गेला 4. 48 चौरस सेमी. फरक किती आला? 48 चौरस सेमी फरक. आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरला तुम्ही, लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशी त्याचं नोटिफिकेशन असेल
सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एका आयताकार भूखंडाची लांबी 25 मीटर व रुंदी 20 मीटर आहे, तर प्रति चौरस मीटर 750 रुपये दराने त्या भूखंडाची किंमत किती। एका आयताकार भूखंडाची लांबी किती आहे 25 मीटर आणि रुंदी किती आहे 20 मीटर, तर प्रति चौरस मीटर 750 रुपये दराने त्या भूखंडाची किंमत का किती। आपल्याला काय काढायचे विद्यार्थी मित्रांनो, त्या भूखंडाची किंमत काढायची, म्हणजे भूखंड म्हणजे एक रिकामी जागा किंवा रिकामा प्लॉट, त्याची किंमत आपल्याला काढायची आहे। तर भूखंडाची किंमत बरोबर का आयताकार आहे तो, आयताचे क्षेत्रफळ गुणिले त्या भूखंडाचा दर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले दर। लांबी किती आयताची 25 गुणिले रुंदी किती आहे 20 गुणिले 750 रुपये, 750 रुपये गुणाकार करा, 25 × 50 आणि 20 × 1 = 500 गुणिले 750। आता काय करू, हे 750 × 1 ठेवू आणि हे 500 × 2 इथं ठेवून देऊ। आता काय राहिलं, हे 5 × 75 गुणाकार करा, 5 × 5 = 25 ह्याचे आले 2 × 5 = 35 × 35 = 2 = 37 काल 375,000 रुपये भूखंडाची किंमत बरोबर। आले लक्षात, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एका आयताकार भूखंडाची लांबी 75 मीटर व रुंदी 50 मीटर आहे, तर त्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती। एका आयताकार भूखंडाची लांबी 75 मीटर व रुंदी 50 मीटर आहे, तर त्या भूखंडाचे क्षेत्रफळ। आपल्याला इथं काय दिले, त्या भूखंडाची लांबी दिले 75, रुंदी दिले 50 आणि विचारले काय क्षेत्रफळ। मग भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर भूखंड कसा आहे, आयताकृती, मग आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी। लांबी किती आहे 75 गुणिले रुंदी किती आहे 50, गुणाकार करा, 50 × 0 इथे ठेवून द्या, 5 × 5 = 25 ह्याचे आले 2 × 5 = 35 × 35 = 2 = 37 मग भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 3750 चौरस मीटर। का अवघडा ह्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही। चला काही जणांनी पाटील प्रदीप पाटील चौरस सेमी नाही बाळा, माप हे मीटरमध्ये दिलेले आहेत, पर्याय आपला सेमीचा सुद्धा असतो, गार्गी माप मीटरमध्ये दिलेले आहेत म्हणून तिथं 3750 चौरस मीटर पर्याय असतो, तो जर पर्याय लिहिला तर चुकतो, कारण की माप मीटरमध्ये दिले म्हणून काय उत्तर येईल 3750 चौरस मीटर। आलं का लक्षात, चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, एका चौरसाकार बाजूची लांबी किती दिले 20 सेमी आहे,
या जागेभोवती तीन पदरी तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 55 रुपये प्रमाणे किती रुपये खर्चिल? पहा ती जी जागा आहे कशी आहे, चौरस आकार, त्याच्या बाजूची लांबी किती दिले 20 सेंटीमीटर, त्या भोवती तीन पदरी तारेचे कुंपण करायचे आणि त्या तारेचा दर आहे 55 रुपये मीटर, 55 रुपये मीटर प्रमाणे किती रुपये खर्ची? चला व्हॉट्सअप कॉल केला कोणी तरी, पहा इकडे एका चौरसाकार बाजूची लांबी किती आहे 20 सेंटीमीटर, त्याला तीन पदरी तारेचे कुंपण करायचे, म्हणजे आपण काय करू तारेची लांबी काढू आपण, कारण की दर मीटर मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला सेंटीमीटर मध्ये जसं हे येत लांबी तारेची, तारेची लांबी बरोबर काय आहे त्या चौरसाची परिमिती, गुणिले पदर। आता चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू गुणिले किती, 3 पदर आहेत, 3 पदरी आहे ते, मग 4 गुणिले बाजू किती आहे 20 गुणिले 3, गुणाकार करा 20 त्रिक 60 साईन चौक 24 240 सेंटीमीटर, 240 सेंटीमीटर। हे तारेची लांबी कशात आली, दोनशे चाळीस सेंटीमीटर। आपल्याला दर दिलाय 55 रुपये मीटर, दर कसा दिलाय 55 रुपये मीटर दिलेला आहे, मग आपण काय करू ह्याला मीटर मध्ये करू, काय करावं लागेल, एका मीटर मध्ये 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, एका मीटर मध्ये किती सेंटीमीटर असतात 100 सेंटीमीटर असतात, मग आता 240 भागिले 100 काय येईल, हे 2 शून्य कटले तर दशांश इथं, म्हणजे 2.40 मीटर, 2.40 मीटर आपल्याला आणि त्याचा दर दिला मीटर मध्ये, मग आता किती आहे खर्च, किती खर्च येईल, खर्च बरोबर दर गुणिले परिमिती, हे लांबी तारेची लांबी, दर गुणिले तारेची लांबी, दर किती आहे 55 गुणिले 2.40 गुणाकार करा, आपण काय करू हे 2.40 तर 0 बाजूला ठेवू आणि 24 न गुणू आपण 55 ला, 24 पंचे 120 हचाले 12, 24 पंचे 120, 20 आणि 12 132। आता काय 2 अंकानंतर दशांश आहे, मग इथं 2 अंकानंतर दशांश द्या, म्हणजे काय आलं 132 रुपये, 132 रुपये। किती खर्च येईल 132 रुपये खर्च येईल। चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत, चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। चला काय होतं, आपल्याला माप त्याचं सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे आणि दर हा मीटर मध्ये दिला होता म्हणून आपण सेंटीमीटरचं मीटर मध्ये करून घेतलं। एका चौरसाची बाजू 9.5 सेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती, चला चौरसाची काय दिलेला आहे बाजू दिलेला आहे 9.5 सेमी, तर त्या चौरसाची परिमिती विचारले, मग चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू किती आहे 9.5, मग गुणाकार करा 4 पंचे 20 ला 0 हचाले 2, 4 पंचे 20 ला 0 हचाले 2, 4 9 36, 36 आणि 2 किती झाले 38,
एका अंकानंतर दशांश हा निघून गेला. बाजू कशात दिल्या आहे? सेंटीमीटरमध्ये. म्हणजे परिमिती कशात येते? सेंटीमीटरमध्ये. चौरसाची परिमिती बरोबर 38 सेंटीमीटर. काल उत्तर 38 सेंटीमीटर. आयुष खाडे, वीर धस, बर्डे, राहिले कुलकर्णी, गार्गी, समर टारपे, देशमाने. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले, छान, व्हेरी गुड. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 45 मीटर रुंद व 65 मीटर लांब असलेल्या आयताकार बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन करण्यासाठी किती मीटर तार लागेल? चला, 45 मीटर रुंद आणि 65 मीटर लांब असलेल्या आयताकार बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन करण्यासाठी किती मीटर तार लागेल? चला, तारेची लांबी, चला नरसाले काय म्हणतात, प्लीज लाईक दिस व्हिडिओ स्टुडंट. चला विद्यार्थी 112 आणि लाईक 51. चला लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, प्रश्न काय आहे? 45 मीटर रुंद 65 मीटर लांब असलेल्या आयताकार बागेभोवती चार पदरी तारेचे कुंपन करायचे आपल्याला, तर किती मीटर तार लागेल? तर पहा, तारेची लांबी बरोबर, तारेची लांबी बरोबर काय करावं लागेल? त्या आयताची परिमिती गुणिले पदर. आयताची परिमितीचं सूत्र काय? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी गुणिले पदर. किती पदरी आहे ते पदर तेवढे लिहायचं. मग 2 कंसात लांबी किती आहे? 45 अधिक रुंदी किती आहे? 65 गुणिले किती पदरी? 4 पदरी. हे गुणिले 4, मग 2 गुणिले बेरीज करा. 5 आणि 5 10 हच्याला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11, 1 से 10 गुणिले 4. मग आता काय करू आपण? ह्या 4 चा आणि 2 चा गुणाकार करू, म्हणजे काय होईल? हे 8 गुणिले 110. मग 8 गुणिले 110, 8 गुणिले 110 जर केलं तर 11 8 88 आणि 0 मीटर. तारेची लांबी बरोबर 880 मीटर. तारेची लांबी बरोबर 880 मीटर. आलं लक्षात? चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकार सभागृहात 2 गुणिले 2 मीटर मापाच्या किती फरशा बसतील? चला, 20 मीटर बाजू असलेला एक सभागृह आहे, कसा? चौरसाकार. त्याला 2 बाय 2 म्हणजे 2 मीटर लांबी 2 मीटर रुंदी असलेल्या फरशा बसवायच्या आहेत, तर किती फरशा लागतील? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एकदम सोपा आहे, प्रश्न काहीच अवघड नाही. काय करा? फरशांची संख्या बरोबर बरोबर सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. सभागृहाचे क्षेत्रफळ काय आहे? चौरसाकार सभागृह आहे, बरोबर आहे. मग
चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग भागिले फरशीचे माप दिले 2 × 2 हे 2 × 2 मग आता बाजू किती आहे 20 चा वर्ग भागिले 2 × 2 बरोबर 20 चा वर्ग किती आहे 400 400 × 2 गुणाकार करा बे एक बे दुनी चार शून्य शून्य म्हणजे काय आली फरशांची संख्या बरोबर शंभर किती आली फरशांची संख्या 100 चला देशमाने स्कॉलरशिपचा पेपर कधी आहे 20 जुलै स्कॉलरशिपचा पेपर 20 जुलैला आहे आपल्याला आता जे 4थी पासून 5वीला स्कॉलरशिप आणि नवोदयची जी तयारी करणार आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी 1 जुलैला नवीन बॅचची सुरुवात करायची त्यांच्या तासिका नवीन विद्यार्थ्यांच्या तासिका म्हणजे जे 4थीतून 5वीला आलेले आहेत त्यांच्या तासिका आपल्याला 1 जुलैपासून सुरुवात करायच्या आहेत चला पुढचा प्रश्न काय आहे एका आयताचे क्षेत्रफळ 720 चौसेमी असून त्याची रुंदी 20 मीटर आहे सॉरी चौरस मीटर असून त्याची रुंदी 20 मीटर आहे तर त्याची लांबी किती आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 720 चौरस मीटर त्याची रुंदी दिली आहे 20 मीटर तर काढायचं काय लांबी काढायची तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी सूत्रामध्ये किमती ठेवा आयताचं क्षेत्रफळ काय आहे 720 बरोबर लांबी किती दिली आहे लांबी काढायची जे काढायचे ते जशाला तसं लांबी काढायचे जशाला तसं रुंदी किती आहे 20 मग 720/20 बरोबर लांबी हे शून्य कटला बे एक बे त्रिक सहा 7 × 6 = 1 राहिला 12 झाले बे सखम 12 मग लांबी बरोबर 36 मीटर लांबी बरोबर 36 मीटर चला डमरी काय म्हणतात सर इतके दिवस कुठे गेला होता आम्ही भरपूर दिवस झालेले व्हिडिओ पाहिले चला बाळांनो थोडंसं काय शेतीची कामं वगैरे राहिली होते मी गावाकडे गेलो होतो तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं नावीला जास्त लाईव तशी काही दिवस घेता आले नाही चला स्कॉलरशिपचा पेपर आता सांगितलं ना बाळा 20 जुलै रोजी आहे चला आपली लांबी किती आली आहे त्याचं उत्तर काय आलं 36 मीटर ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आजूबाजूला शेजारी जर कोणी जर 4थी पासून 5वीला गेलेली मुलं 5वी स्कॉलरशिप किंवा 5वी नवोदयची तयारी करणार असतील तर त्यांना सांगा आपल्या तासिका 1 जुलैपासून सुरुवात होणार आहेत तर त्यांना जॉईन व्हायचं असेल तर माझा जो नंबर आहे 75 88 54 63 08 त्या नंबरवरती मला मेसेज करू शकतात त्यांनी मी त्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करेन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न एका आयताकृती मैदानाची लांबी 75 मीटर व रुंदी 60 मीटर असून रमेश दररोज त्या मैदानाभोवती 8 फेऱ्या मारतो तर तो दररोज किती अंतर चालतो पहा एका आयताकृती मैदानाची लांबी दिली आहे मैदान कसं आहे आयताकृती त्याची लांबी काय दिली आहे 75 मीटर रुंदी काय दिली आहे 60 मीटर रमेश दररोज त्या मैदानाभोवती 8 फेऱ्या मारतो तर दररोज किती अंतर चालतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो ते मैदान असं आयताकृती आहे बरोबर आहे याला तो किती फेऱ्या मारतो 8 फेऱ्या मारतो 8 फेरे मारतो बरोबर आहे मग एक फेरी बरोबर या आयताची परिमिती एक फेरी बरोबर त्या काय आयताची परिमिती आलं लक्षात मग 8 फेऱ्याचं अंतर काढू मग किती अंतर बरोबर
अंतर बरोबर त्या मैदानाची परिमिती, मैदानाची परिमिती गुणिले फेरे। एक फेरा म्हणजे परिमिती किंवा परिमिती म्हणजे एक फेरा। तर मैदानाची परिमिती सूत्र काय आहे, आयत आकृती आहे। म्हणजे काय सूत्र येईल, दोन कंसात लांबी अधिक रुंदी, दोन कंसात लांबी अधिक रुंदी किती फेरे मारतो, आठ गुणिले आठ। सूत्र किमती ठेवा, दोन कंसामध्ये लांबी किती आहे पंच्याहत्तर, अधिक रुंदी किती आहे साठ गुणिले आठ। कंस सोडून घ्या, दोन गुणिले पाच आणि शून्य किती झाले पाच, सात आणि सहा तेरा, म्हणजे बेरीज किती आली एकशे पस्तीस गुणिले आठ। मग काय करू आपण, दोन हे सॉरी या दोनचा आठचा गुणाकार करू, सोळा गुणिले एकशे पस्तीस, म्हणजे आपल्याला गुणाकार करायला काय होईल सोपं जाईल। मग सोळानं गुणा, सोळा पंच्याऐंशीला शून्य ह्याचे आले आठ, सोळत्रिक अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि आठ, सोळा पंचेऐंशीला शून्य ह्याचे आले आठ, सोळ त्रिक अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि सहा छप्पन, छप्पनला सहा, छप्पनला सहा ह्याचे आले पाच, सोळा एक सोळा आणि पाच एकवीस। चला काय तुमचं चुकलं का माझं चुकलं, अंतर बरोबर दोन हजार एकशे साठ मीटर। मैदानाची परिमिती काढा, परिमितीचं सूत्र काय, दोन कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी किती आहे पंच्याहत्तर, रुंदी किती आहे साठ। मग या दोघाचा जर आपण दोघाची जर बेरीज केली तर किती येते बेरीज, पंच्याहत्तर आणि साठ एकशे पस्तीस, एकशे पस्तीस गुणिले दोन गुणिले आठ, एकशे पस्तीसच्या दुप्पट किती येतं दोनशे सत्तर, दोनशे सत्तर गुणिले आठ जरी केला तुम्ही, दोनशे सत्तर गुणिले आठ, आठ सती छप्पनला सहा ह्याच्याले पाच, आठ दोन सोळा पाच एकवीस, दोन हजार एकशे साठ येतं। मग एक हजार ऐंशी कसं काढलात, एकाने उत्तर दिलं की सगळ्यांनी तेच पाहून द्यायचं का। चला तुम्ही करून पहा, उग पाण्यात मेंढ्या पडल्यासारखं एक मेंढी पाण्यात पडली की सर्व, तसं करू नका, तुम्ही स्वतः करा आणि पका। वर एखाद्याने एक हजार ऐंशी दिलं ते पाहून लगे तुम्ही देता। चला आलं का, ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अवघड नाहीत। चला लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी। एका आयताकार मैदानाची लांबी सत्तर मीटर व रुंदी पन्नास मीटर असल्यास त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती। सोपा प्रश्न आहे, त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला। आयताकार मैदान आहे, त्याची लांबी दिली आहे सत्तर मीटर, रुंदी दिली आहे पन्नास मीटर, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढायचे। मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर काय, मैदान कसा आयताकृती आहे त्याचं क्षेत्रफळ, सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी, लांबी किती आहे सत्तर गुणिले रुंदी किती आहे पन्नास। मग मैदानाचे क्षेत्रफळ बरोबर सतापाच्या पस्तीस आणि हे सत्तरचा एक शून्य आणि पन्नासचा एक शून्य, काय झालं तीन हजार पाचशे। क्षेत्रफळाचे एक काय आहे चौरस, माप कशात दिलेत मीटर मध्ये, म्हणून काय आलं तीन हजार पाचशे चौरस मीटर। त्या मैदानाचं क्षेत्रफळ किती आलं तीन हजार पाचशे चौरस मीटर। चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। चला लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला आपली
2023 नवोदय परीक्षा 2023 तयारीची जी बॅच आहे, म्हणजे 2023 जे मुलं परीक्षा देणार आहेत नवोदय प्रवेश परीक्षा, त्यांच्यासाठी 1 जुलैपासून सर्व तासिकेला सुरुवात होत आहे. चला, तुमचे मित्र वगैरे घरातील कोणी लहान भाऊ असतील त्यांना सांगा जॉईन व्हायला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे. एका आयताची परिमिती दिली आहे, किती 64 सेमी असून त्याची रुंदी 14 सेमी आहे, तर त्या आयताची लांबी किती. आपल्याला काय करायचं आहे, आयताची लांबी काढायची आहे. रुंदी दिलेली आहे, परिमिती दिलेली आहे, मग आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताच्या परिमितीचं सूत्र काय, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग काय काय दिले ते सूत्रामध्ये आपण ठेवू. परिमिती दिली आहे, किती दिले आहे, 64. 2 कंसात लांबी दिले का नाही, लांबी काढायची आहे आपल्याला. अधिक रुंदी दिली आहे, 14 सेमी रुंदी दिलेली आहे. मग काय करू आपण, हे कंसातल्या गोष्टी इथंच ठेवू, लांबी अधिक 14 आणि 2 जे गुणिले आहेत इकडे घेऊन येऊ आणि त्याला काय होईल, इकडे आल्यावर ते भागिले होईल. 2 × 2 = 6, 2 × 2 = 4 काल 32 बरोबर लांबी अधिक रुंदी. मग हे 32 आता आपल्याला काढायचं काय, लांबी. मग हे 14 जे अधिक आहे ते इकडे येऊन काय होईल, हो वजा होईल. इकडे येऊन काय होईल, ते वजा होईल. मग 32 मधून 14 गेले, 2 मधून 4 जातात का नाही, इकडला हातचा इथं घ्या, 12 मधून 4 गेले, 8 राहिले, इथं राहिले 2 मधून 1 गेला 1. मग लांबी किती आली, तर 18 सेंटीमीटर लांबी बरोबर 18 सेमी, कारण की त्याची परिमिती आणि रुंदी ही सेंटीमीटर दिलेली आहे, सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. म्हणून लांबी सुद्धा काय येईल, सेंटीमीटरमध्ये येईल. आलं लक्षात, चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एका आयताकृती शेताची लांबी 85 मीटर व रुंदी 40 मीटर आहे, तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती. एका आयताकृती आयताकार शेताची लांबी किती आहे, शेत कसं आहे ते आयताकार आहे, त्याची लांबी किती दिली आहे, 85, रुंदी दिली आहे 40, तर त्या शेताचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. मग शेताचे क्षेत्रफळ बरोबर शेताचा आकार कसा आहे, आयताकृती आहे. मग आपल्याला इथं क्षेत्रफळाचं सूत्र काय येणार, आयताचं क्षेत्रफळ लिहावं लागेल. काय, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे, 85 गुणिले रुंदी किती आहे, 40. गुणाकार करा, 40 चा 0 जशाच तसं ठेवा. 85 ला 4 ने गुणा, 4 × 5 = 20 ला 0 ह्याचे आले 2, 4 × 8 = 32, 32 × 2 = 34, 3400 चौरस मीटर शेताचे क्षेत्रफळ काय आलं, 3400 चौरस मीटर आलं का लक्षात. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, पंचेचाळीस मीटर लांब 20 मीटर रुंद आयताकार मैदानाभोवती 4 पदरी ताऱ्याचे कुंपन करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल. पहा प्रश्न सोपा आहे, काय आहे, 45 मीटर लांब 20 मीटर रुंद आयताकार मैदानाभोवती 4 पदरी तारेचे कुंपन करायचे आहे, तर किती मीटर तार लागेल.
आपल्याला काय काढायचे विद्यार्थी मित्रांनो, इथं तारेची लांबी काढायचे. काय काढायचे? तारेची लांबी. तारेची लांबी बरोबर, तारेची लांबी बरोबर काय येईल सूत्र? मैदान कसा आहे? आयताकृती. म्हणजे आयताची परिमिती, आयताची परिमिती गुणिले पद, गुणिले पद. परिमिती किती आहे? सॉरी, परिमितीचं सूत्र काय आहे? दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी गुणिले पदर. किती पदरी? चार पदरी गुणिले चार. मग दोन कंसात लांबी किती आहे? 45 अधिक रुंदी किती आहे? 20 गुणिले चार. मग दोन गुणिले हे बेरीज करा, 5 आणि 0 5, 4 आणि 2 6 किती आली बेरीज? 45 अधिक 20 म्हणजे 65 गुणिले चार. 4 × 8 8 × 65 आठ न गुणा 8 × 45 शून्य ह्याचे आले 4, 8 × 48 48 आणि 4 52 काल 520 मीटर. तारेची लांबी बरोबर 520 मीटर. तारेची लांबी किती आली? 520 मीटर. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ आवत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? आठ सेमी लांब व 6 सेमी रुंद असलेल्या आयताकार भूखंडाची परिमिती किती? चला आपल्याला या ठिकाणी परिमिती काढायची. कशी? 8 सेमी लांब आहे, 6 सेमी रुंद असलेल्या आयताकार भूखंडाची परिमिती. म्हणजे काय करू आपण? आयताची परिमिती म्हणजे त्या भूखंडाची परिमिती किंवा भूखंडाची परिमिती बरोबर बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी. दोन कंसात लांबी किती आहे? 8 गुणिले रुंदी किती आहे? 2. तर परिमिती काय येईल? 8 अधिक 2 8 अधिक 2 काय आले? 8 आणि 2 किती झाले? सॉरी, रुंदी किती आहे? 6 आहे. 2 कंसात लांबी 8 अधिक रुंदी 6 मग 2 × या दोघाची बेरीज 8 आणि 6 14 14 × 28 सेमी. त्या भूखंडाची परिमिती काय आली? 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटर आलं का लक्षात? ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 18 मीटर बाजू असलेला चौरसाकार भूखंडाचे क्षेत्रफळ किती? चला 18 मीटर बाजू असलेल्या चौरसाकार भूखंडाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. काय अवघडाव? बाजू दिलेला आहे इथं. तर मग भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल सूत्र? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 18. 18 चा वर्ग 18 चा वर्ग किती आहे? 324 चौरस. एक काय? चौरस. बाजू कशात दिल्या? मीटर मध्ये. म्हणून चौरस मीटर. भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 324 चौरस मीटर आलं लक्षात? चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला। विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब च्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे। एका चौरसाची परिमिती 64 सेमी आहे तर त्याची प्रत्येक बाजू किती असेल। एका चौरसाची काय दिलेली आहे, परिमिती दिली आहे, किती दिली आहे 64 सेमी, तर त्याची बाजू काढायची आपल्याला। तर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू, सूत्र काय परिमितीचं, चार गुणिले बाजू, सूत्रामध्ये किमती ठेवा, परिमिती किती आहे 64, तर चार गुणिले बाजू किती आपल्याला काढायचे, म्हणजे काढायचे ते ठेवा असेल असं, मग 64 भागिले 4 बरोबर बाजू, 4 एक 4 4 एक 4, 6 मधून 4 गेले 2 उरले, 4 सख 24, 4 सख 24 म्हणजे बाजू काय आली, बाजू बरोबर 16 सेंटीमीटर, कारण की परिमिती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे म्हणून बाजू सुद्धा काही सेंटीमीटर मध्ये आलं लक्षात। चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला आज रोहित गावंडेचा वाढदिवस आहे, चला तो सारखं मेसेज करतोय माझा वाढदिवस आहे, इकडे त्याचं काही तासिकेकडे लक्ष नाही, तो आजच्या तासिकेला फक्त त्याचा वाढदिवस आहे हे सांगण्यासाठी जॉईन झाला, बरोबर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, चला रोहितला माय विजन परिवाराकडून तसेच आजच्या तासिकेतील सर्व विद्यार्थ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। चला अभ्यास करा, शाळा सुरुवात झालेली आहेत, आता तुम्ही 6वीच्यातले बरेच विद्यार्थी 6वीच्या वर्गात गेलेले आहेत, तर 6वीचा अभ्यास करा, 9वीचा निकाल थोड्या दिवसामध्ये लागेल, त्याची डेट आणखी आलेली नाही। तर चला विद्यार्थी मित्रांनो, नवीन 9वी 2023 ही बॅच, नवीन बॅच आपली, नवीन बॅचची सुरुवात 1 जुलैपासून होणार आहे, तर तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्या घरातील कोणी विद्यार्थी म्हणजे मित्र भाऊ कोणी असतील तर त्यांना जॉईन होण्यास सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। या ठिकाणी थांबूया, जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे।